सैटरडे का ऑन लीव ना। फर्स्ट ऑन लीव सैटरडे फ्राइडे से कर ली नॉट शेड्यूल दूसरा का क्लास इधर दिए था आइसक्रीम वगैरह का क्लास ही तो मॉनिटरिंग पे काम लाश इधर पर करूँ शेयर स्क्रीन शेयर करूँ क्या जॉइन हो रहे फास्ट 39 पार्टिसिपेंट आहेत फक्त बाकीचे कुठे गेले फास्ट जॉइन व्हा लगेच हाय डेन्सिटी प्लांटिंग इन पायनॅपल आपण घेणार होतो आज चला फक्त दोन ते तीनच मिनिट फक्त बाकीचे मग येतील तेव्हा येतील आपण स्टार्ट करायचंय तेव्हा मग सव्वा बारा व्हायला आले फक्त 3 मिनिट 2 ते 3 मिनिट फक्त वाट बघायची आपण आणि बाकीचे कुठे गेले चला फास्ट नाही बॉटल्स नाही बरं आपण स्टार्ट करायचं का
चैट बॉक्स मध्ये टाइप करा यस सर म्हणून, कारण आता 12:15 झाले आहेत, बाकीचे आता काय 56 पार्टिसिपेंट आहेत फक्त. तो आपण आय थिंक स्टार्ट केलं तर फायदा होईल. ओके, छोटासा टॉपिक आहे हाय डेन्सिटी प्लांटिंग इन पाइनएपल. ओके, आपण स्टार्ट करूया. सो पपया पाइनएपलच बोटॅनिकल नेम कोण सांगेल चॅट बॉक्स मध्ये? पाइनएपलचा बोटॅनिकल नेम, फॅमिली, क्रोमोझोम नंबर माहित असेल तर, एडिबल पार्ट माहित असेल तर, ओरिजिन माहित असेल तर, फ्रूट टाइप आहे पाइनएपलच कोणाकोणाला माहित असेल तर त्यांनी टाइप केलं तर चालेल चॅट बॉक्स मध्ये. पाइनएपलच बोटॅनिकल नेम, फॅमिली, क्रोमोझोम नंबर, ओरिजिन, फ्रूट टाइप. फास्ट फास्ट, छोटासाच टॉपिक आहे आपण फास्ट कव्हर करूया, पण त्याआधी तुम्हाला इन जनरल माहिती असली पाहिजे पाइनएपल अननस बद्दल. फास्ट चॅट बॉक्स मध्ये टाइप करा. बरं, माझा आवाज येतोय का? ओके, फॅमिली ब्रोमिलियासी, बोटॅनिकल नेम अननस कॉमोसस, ओरिजिन ओरिजिन इट्स फ्रूट टाइप. फ्रूट टाइप काय माहित आहे का? ओके, बोटॅनिकल नेम अननस कॉमोसस. ओके, फॅमिली ब्रोमिलियासी, फ्रूट टाइप माहित आहे का? फ्रूट टाइप माहित नसेल तर माहित नाही म्हणून टाइप केलं तर चालेल, किंवा नो असं टाइप केलं तर चालेल. हा, बोटॅनिकल नेम आता सगळ्यांना माहित आहे आय थिंक, अननस कॉमोसस. सो फ्रूट टाइप, ओरिजिन साऊथ अमेरिका. ओके, अजून काय कोणाला माहित आहे का ओरिजिन, फ्रूट टाइप, एडिबल पोर्शन काय आहे अननसचा, प्रोपगेशन मेथड्स, बेरीज, फ्रूट टाइप बेरीज नाही, फ्रूट टाइप बेरीज नाही आहे. ब्रोमिलियासी फॅमिली. ओके, आता आपण ओरिजिन आणि फ्रूट टाइप काय आहे ते विचार तुम्ही. ओरिजिन काय आहे, फ्रूट टाइप काय आहे? सॉरस नाही, बघा स्पेलिंग मिस्टेक बघा किती होत आहे तुमच्या. पाइनएपल इज इंडिजिनस. इंडिजिनस म्हणजे काय? हा बोला बोला. फ्रूट टाइप, ओरिजिन, एडिबल पोर्शन काय आहे? सो बघा मी सांगतो तुम्हाला ऐका, बोटॅनिकल नेम आहे अननस कॉमोसस, फॅमिली ब्रोमिलियासी. ओके, फ्रूट टाइप आहे सोरोसिस. ओके, सोरोसिस स्पेलिंग पी एस ओ आर ओ एस आय एस, इट्स सोरोसिस. ओके, सोरोसिसच मिनिंग आहे कम्प्लीट, जे काही फ्लॉवर असतं त्या कम्प्लीट फ्लॉवर पासून त्याचं फ्रूट डेव्हलपमेंट होत आहे त्याला सोरोसिस म्हणतात. ओके, त्यानंतर ओरिजिन आहे ब्राझील. ओके, ब्राझील ओरिजिन आहे. त्यानंतर त्याचं एडिबल पोर्शन आहे ब्रॅक्स अँड पेरियंथ. ओके, तुम्ही पुढच्या वेळेस आता सीईटी वगैरे देणार तुमच्या जे काही जण किंवा ऑलमोस्ट सगळेच द्याल, त्यामुळं ह्या कॉमन ज्या गोष्टी आहेत बेसिक थिंग्स रिलेटेड विथ पाइनएपल क्रॉप्स यू हॅव टू नो. ओके, सो इट्स एडिबल पोर्शन इज ब्रॅक्स अँड पेरियंथ. ओके, ब्रॅक्स अँड पेरियन, ओरिजिन ब्राझील. सो आपण आता स्टार्ट करत आहोत. सो पाइनएपल इज
वन ऑफ द कमर्शियली इम्पॉर्टंट फ्रूट क्रॉप्स एज यू नो. अननस सर्वांनी बघितलंय ना. अँड इट इज अ मोस्ट डेलिशियस फ्रूट ऑफ द ट्रॉपिक्स. इट इज नोन एज क्वीन ऑफ फ्रूट क्रॉप्स. सीईटी ला सुद्धा विचारलं जाऊ शकतं. ओके, किंग ऑफ फ्रूट मँगो अँड क्वीन ऑफ फ्रूट्स पायनॅपल. सो इट इज ऑल्सो नोन एज क्वीन ऑफ फ्रूट्स. द फ्रूट इज अ गुड सोर्स ऑफ विटॅमिन ए विटॅमिन बी अँड इट्स व्हेरी रिच इन विटॅमिन सी अँड कॅल्शियम. इट कंटेन्स फॉस्फरस अँड आयन्स. ओके, विटॅमिन ए आहे, बी आहे, त्याबरोबर सी सुद्धा आहे आणि त्यामध्ये कॅल्शियम आहे, आयर्न आहे. रिच सोर्स ऑफ. ओके, देन द फ्रूट्स कंटेन अ स्पेशल एन्झाइम कॉल्ड ब्रोमिलिन. पायनॅपल मध्ये ब्रोमिलिन असतं. ओके, विच डायजेस्ट द प्रोटीन्स. प्रोटीन डायजेशन साठी ते उपयुक्त आहे. देन इट प्रोव्हाइड्स एडिक्वेट रफेजेस टू प्रिव्हेंट कॉन्स्टिपेशन. देन फ्रूट इज यूज फॉर टेबल पर्पज, प्रिपरेशन ऑफ ज्यूस, स्लाइसेस, स्क्वॅश, जॅम, मिक्स जॅम, कँडी, ज्यूस पावडर एटसेट्रा. पायनॅपल हॅज स्प्रेड टू अदर ट्रॉपिकल पार्ट ऑफ द वर्ल्ड अँड रीच इन इंडिया ड्युरिंग 1548. 1548 मध्ये अननस हे इंडियामध्ये कल्टिवेट केलं गेलं. ओके, देन अबाउट द एरिया अँड प्रोडक्शन. थायलंड इज द लिडिंग कंट्री इन द वर्ल्ड विथ रिस्पेक्ट टू पायनॅपल प्रोडक्शन. ओके, थायलंड हे मेजर पायनॅपल प्रोड्युसिंग कंट्री आहे. नंबर वन पायनॅपल प्रोड्युसिंग कंट्री आहे. ओके, त्याचा शेअर किती आहे तर 11.30%. इंडियामध्ये त्याचा शेअर किती आहे, थायलंड किती कॉन्ट्रीब्युट करतं तर 11.30% आणि इंडिया किती करतं तर 6.7%. ओके, देन द टोटल एरिया अंडर पायनॅपल कल्टिवेशन इन इंडिया इज 1.05 लाख हेक्टर्स. 1.05 लाख हेक्टर एवढा एरिया फक्त इंडियाचा आहे पायनॅपल प्रोडक्शन मध्ये. विथ प्रोडक्शन ऑफ 15.70 लाख मेट्रिक टन विथ एव्हरेज प्रोडक्टिव्हिटी 14.9 मिलियन टन्स पर हेक्टर. ओके, दिस इज अबाउट इन जनरल इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द पायनॅपल. सो वाय यू वी गो फॉर द हाय डेन्सिटी प्लांटिंग इन पायनॅपल. आपण हाय डेन्सिटी प्लांटिंग पायनॅपल मध्ये का जनरली करतो, कारण त्याचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत. तर फर्स्ट, हाय डेन्सिटी इज द लेटेस्ट ऍडव्हान्स प्लांटिंग टेक्नॉलॉजी अप्लाइड इन पायनॅपल कल्टिवेशन इन द ट्रॉपिकल रिजन अंडर लो डेन्सिटी प्लांटिंग. 20-25% ऑफ फ्रुट्स बिकम अनमार्केटेबल ड्यू टू सनबर्न. ओके, सनबर्न हा पायनॅपल कल्टिवेशन मध्ये मोठा प्रॉब्लेम आहे. ओके, त्यामुळे त्यामध्ये रेग्युलर प्रुनिंग करणं गरजेचं आहे. त्यानंतर त्यामध्ये प्रॉपर प्लांट स्पेसिंग मेंटेन करणं गरजेचं आहे. त्यामुळं पेस्ट डिसीजेस आहेत त्यावरती आपण कंट्रोल करू शकतो. देन हाय डेन्सिटी प्लांट स्पेसिंग हॅज द ऍडव्हान्टेजेस ऑफ इन्क्रिझिंग क्रॉप यील्ड. सी, प्रत्येक क्रॉप मध्ये आपण हाय डेन्सिटी प्लांटिंग करतो. प्रत्येक क्रॉप्स मध्ये म्हणजे ठराविक क्रॉप्स आहेत, जसं की मँगो, ग्वावा आहे. हा आदित्य, चॅट बॉक्स मध्ये काय असेल तर टाईप कर बाबा. काय प्रॉब्लेम आहे तुझा, आवाज नाही येत का? आदित्य, चॅट बॉक्स मध्ये मेसेज टाईप केला तरी चालेल. सो प्रत्येक क्रॉप मध्ये हाय डेन्सिटी प्लांटिंग ही क्रॉप यील्ड इन्क्रीज करण्यासाठी आपण करतो. त्यानंतर रिड्युसिंग वीड्स, देन इन्क्रीजिंग सकर्स. पायनॅपल मध्ये इन्क्रीजिंग सकर्स अँड स्लीपर्स युनिट एरिया अँड रिड्युसिंग द इन्सिडन्स ऑफ सनबर्न ड्यू टू शेडिंग. ओके, आपण हाय डेन्सिटी प्लांटिंग मध्ये ऑफकोर्स तिथे जास्त प्लांट पॉप्युलेशन असल्यामुळे तिथे शेडिंग अल्टिमेटली आपण तिथे शेडिंग असणारच आहे. त्यामुळे सनबर्न जो इन्सिडन्स आहे पायनॅपल मध्ये तो आपण मिनिमाइज करू शकतो. ओके, देन बेस्ट युटिलाइज ऑफ लँड अँड रिसोर्सेस. ओके, देन इन्क्रीजिंग यील्ड पर युनिट एरिया. देन क्वालिटी प्रोडक्शन ऑफ फ्रूट क्रॉप्स. देन हाय डेन्सिटी इज इझी फॉर इंटरकल्चरिंग ऑपरेशन, प्लांट प्रोटेक्शन
and harvesting. Then to obtain an export quality of the harvest. Then to overcome low productivity. And last one advantages is to reduce the gestation period for early returns. Okay, these are the some advantages of high density planting in pineapple. So major pineapple producing states kon kon te aahet India madhe? Tar pineapple is an important food crop in India and it is cultivated in an area of 89,000 hectares. India madhe 89,000 hectare आणि प्रोडक्शन किती आहे तर 1,415,000 टन्स एवढं प्रोडक्शन आहे. इट्स मोस्टली कल्टिवेटेड इन नॉर्थ ईस्ट इंडिया रिजन, वेस्ट बंगाल, बिहार, गोवा, केरला, कर्नाटक अँड महाराष्ट्र स्टेट्स. ओके, एज द पॉप्युलेशन ऑफ इंडिया इज हाय सो मॅक्झिमम प्रोड्यूस पायनॅपल्स आर कन्झ्युम बाय इंडियन पीपल्स देमसेल्स अँड द रेस्ट ऑफ द व्हेरी लिस्ट आर एक्सपोर्टेड टू मिडल ईस्ट अँड वेस्टर्न कंट्रीज. ओके, मिडल ईस्ट आणि वेस्टर्न कंट्रीज मध्ये पायनॅपलचं प्रोडक्शन हे कमी केलं जातं. ओके, त्यानंतर महाराष्ट्र, गोवा, वेस्ट बंगाल आहे तिकडे प्रोडक्शन थोडं हाय आहे, तिकडे एरिया जास्त आहे, प्रोडक्शन सुद्धा जास्त असतं तिकडे. आफ्टर एक्स्ट्रॅक्शन ऑफ ज्यूस द फ्लेश ऑफ पायनॅपल इज यूज एज ॲनिमल फीड अँड कझिन्स. Besides this, jam, jelly, squash, vinegar, etc. are made from the pineapple. Pineapple pasun byproducts kay ahet tar tyapasun jam, jelly, squash ani vinegar sudha banavla jato. Among all the fruits, ripened pineapple is highly perishable. Highly perishable means what? Tyachi shelf life hi kami aste. Okay, and it cannot be kept more than 3 to 4 days after harvesting. मला सांगा पायनॅपल आहे ते क्लायमॅक्टरिक आहे की नॉन क्लायमॅक्टरिक आहे, कोणाला माहित आहे? पायनॅपल हे क्लायमॅक्टरिक आहे की नॉन क्लायमॅक्टरिक आहे? हे सुद्धा सीईटी एक्झामला वगैरे किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झामला विचारलं जाऊ शकतं. ऍग्री बेस्ड जे एक्झाम आहेत, ओके, सीईटी आहे, जेआरएफ आहे, त्यानंतर बँकिंगच्या बँकिंग साईडच्या एक्झाम ज्या असतात त्यामध्ये ऍग्रिकल्चरचा सिलेबस इन्क्लूड असतो. तो पायनॅपल हे पायनॅपल क्लायमॅक्टरिक आहे की नॉन क्लायमॅक्टरिक आहे? प्लीज चॅट बॉक्स मध्ये तुम्ही रिप्लाय दिला तरी चालेल. मी विचारल्याचा नॉन क्लायमॅक्टरिक आहे. ओके, सो आन्सर इज युअर करेक्ट, पायनॅपल हे नॉन क्लायमॅक्टरिक आहे. ओके, तुम्हाला क्लायमॅक्टरिक आणि नॉन क्लायमॅक्टरिक मधला फरक माहित आहे का? फक्त एक बेसिक थिंग म्हणजे आपण कोणत्या फ्रुट्सना क्लायमॅक्टरिक म्हणतो आणि कोणत्या फ्रुट्सना नॉन क्लायमॅक्टरिक म्हणतो, काही माहित आहे का? आयडिया आहे का तुम्हाला? किंवा कसं लक्षात ठेवायचं हे फ्रुट क्लायमॅक्टरिक आहे की नॉन क्लायमॅक्टरिक आहे, कसं लक्षात ठेवायचं? कोणाला काही आयडिया आहे का याबद्दल? किंवा डेफिनेशन माहित आहे का? किंवा क्लायमॅक्टरिकचे दोन एक्झाम्पल द्या आणि नॉन क्लायमॅक्टरिकचे दोन एक्झाम्पल द्या मला, म्हणजे आपण थोडं म्हणजे कसं माहित असलं पाहिजे तुम्हाला या गोष्टी. ओके, तुम्हाला जर माहित नसेल तर तसं सांगा माहित नाही म्हणून मी सांगेन तुम्हाला. पण कसं माहितीये का, आता जर तुम्हाला या गोष्टी कळल्या नाही ना तर मग पुढे मग त्या मग राहून जातात. ओके, हा, गुड गुड. बघा इथे रजिस्ट्रेशन नंबर 110/2018 त्याने क्लायमॅक्टरिकचे दोन एक्झाम्पल दिलेत आणि त्याचबरोबर फ्रुट्स रायपन आफ्टर हार्वेस्टिंग मीन्स क्लायमॅक्टरिक. ओके, रजिस्टर नंबर 060 याने सांगितलंय की क्लायमॅक्टरिकची डेफिनेशन फ्रुट्स रायपन आफ्टर हार्वेस्टिंग. ओके, आणि नॉन क्लायमॅक्टरिकचे दोन एक्झाम्पल सांगा बरं, म्हणजे तुम्हाला माहित आहे आणि ज्यांना खरंच माहित नाहीये ना त्यांनी खरं विचारलं तरी चालेल डायरेक्टली. ओके, काय प्रॉब्लेम नाहीये. नॉन क्लायमॅक्टरिक म्हणजे काय ते सांगा आणि त्याचे दोन एक्झाम्पल सांगा, म्हणजे आपण पुढे जाऊ. डोनट ड्राईव्ह आफ्टर पिकिंग नॉन क्लायमॅक्टरिक सिट्रस पायनॅपल. ओके, आपण क्लायमॅक्टरिक म्हणजे काय तर एखादं फ्रूट समजा आता मँगो आहे ते आपण आपल्याला मॅच्युरिटी इंडेक्सेस काय आहेत तर त्याची साईज आहे. ऑरेंज ग्रेप्स नॉन क्लायमॅक्टरिक. ओके, झाडावरून झाडावरतीच जे फळ पिकत,
झाडावरती जे फळ पिकतं त्याला आपण नॉन क्लायमॅट्रिक म्हणतो, आणि झाडावरून काढल्याच्या नंतर सुद्धा ते पिकू शकतं त्याला आपण क्लायमॅट्रिक म्हणतो. एवढा फरक जरी तुम्हाला माहित म्हणजे असला तरी खूप झालं. ओके, हा ग्रेप्स आहेत, रासबेरी आहे, स्ट्रॉबेरी आहे, ते आपण झाडावरतीच पिकू शकते बरोबर. ते आपण मॅच्युअर झाल्याच्या नंतर काढून ठेवल्याच्या नंतर ते पिकू शकत नाही, त्यांना आपण नॉन क्लायमॅट्रिक म्हणतो. ओके, सो तुम्हाला माहित आहे की नॉन क्लायमॅट्रिक आणि क्लायमॅट्रिक म्हणजे काय. ओके, तर पायनॅपल हे नॉन क्लायमॅट्रिक आहे. सो आपण आता पायनॅपलच्या डिफरंट व्हरायटीज आहेत आणि त्यांचं स्पेसिफिकेशन आपण बघणार आहोत. देर आर अबाउट 80 to 90 व्हरायटीज आहेत पायनॅपलच्या, ग्रोन इन डिफरंट कंट्रीज ऑफ द वर्ल्ड. दी पॉप्युलर कमर्शियल पायनॅपल व्हरायटी इन इंडिया इज जायंट क्वील. ओके, इंडियातली पॉप्युलर व्हरायटी कोणती आहे कमर्शियली कल्टिवेटेड केली जाते अशी, जायंट क्यू व्हरायटी जी आहे ती कमर्शियली ग्रो केली जाते इंडियामध्ये. देन दी अदर मेन व्हरायटीज ऑफ पायनॅपल विच इन्क्लुडिंग क्यू आहे, क्वीन आहे, मॉरिशियस, लखट, जलधूप, चार्लोटे, रोचिल्ड, देसी, अमृता अँड MD2. ओके, सो जायंट क्यूच हे काय आहे, फीचर काय आहे, तर जायंट क्यू आहे ती विगरस हॅविंग विगरस प्लांट आहे ते. ओके, विगरसली ग्रो होत आहे. त्यानंतर त्याची लॉंग लाईव्ह आणि त्याचं एव्हरेज फ्रूट किती आहे, वेट किती आहे, तर 1.9 किलो किंवा 2 किलो पर्यंत सुद्धा जात ते. देन शेप कसा आहे तर सिलेंड्रिकल आहे. देन टेपरिंग ऍट क्राऊन, आईज ब्रॉड, डार्क ब्लॅकिश ग्रीन कलर, ऑरेंज येलो ऍट रायपनिंग. ओके, फ्रूट पिकल्यानंतर ते ऑरेंज येलो होतं, हे त्याचे फीचर्स आहेत त्या जायंट क्यूचे, जे आपण इंडियामध्ये पॉप्युलरली कमर्शियली जे ग्रो करतो त्याचं. त्यानंतर क्वीन व्हरायटी जी आहे ती टेबल पर्पज साठी यूज केली जाते आणि कॅनिंग साठी तिचा यूज कमी केला जातो किंवा ती नॉट सुटेबल फॉर कॅनिंग. देन लीव्ह आहेत ते स्पाइनी आहे, त्याच्यावरती स्पाइन्स असतात. देन फ्रूट स्मॉल, अबाउट 1 to 1.25 kg पर्यंत ते असतात. ओके, देन सिलेंड्रिकल शेप, स्मॉल फ्रुटलेट्स. ओके, दीज आर द फीचर्स ऑफ क्वीन व्हरायटी. देन मॉरिशियस आहे, मॉरिशियसचे फीचर्स काय, तर ती मिड सीझन आहे. मॉरिशियस सुद्धा व्हरायटी विचारली जाऊ शकते सीईटीला. ओके, मॉरिशियस जी आहे ती मिड सीझन व्हरायटी आहे. ओके, त्यानंतर तिच्या अजून फीचर्स काय, तर ती पण येलोविश ग्रीन वेन अनराईप, देन फायब्रस अँड स्वीट फ्लेश. दिस आर दी फीचर्स ऑफ दी मॉरिशियस व्हरायटी. देन दी क्यू व्हरायटी बिलॉंगिंग टू दी सायने ग्रुप इज दी लिडिंग कमर्शियल व्हरायटी अँड इट्स प्रॉपर्टीज आर कन्सिडरेबल सुटेबल फॉर कॅनिंग पर्पज. ओके, क्यू व्हरायटी जी आहे ती कॅनिंग पर्पज साठी यूज केली जाते. सो दीज आर दी व्हरायटीज ऑफ पायनॅपल. आपण व्हरायटीज बघितल्या आहोत, क्वीन आहे, क्यू आहे, मॉरिशियस आहे, लखट आहे, जलदूप आहे. ओके, त्यानंतर सॉइल अँड क्लायमॅटिक कंडिशन्स फॉर हाय डेन्सिटी प्लांटिंग इन पायनॅपल. ओके, सो सॉइल कशी असली पाहिजे, तर पायनॅपल हे ग्रोन ऑल टाइप ऑफ सॉइल. ओके, कोणत्याही सॉइल मध्ये पायनॅपल ग्रो होत आहे, बट हेवी सॉइल जी आहे. ओके, जिथं हेवी सॉइल आहे तिथे पायनॅपलचं जे कल्टिवेशन आहे ते मोठ्या प्रमाणात केलं जात नाही किंवा ती सॉइल आहे ती सुटेबल नाही आहे पायनॅपलच्या कल्टिवेशनसाठी. देन हवेवर सँडिलोम सॉइल, लॅटरेटिक अँड स्लाइटली ॲसिडिक सॉइल्स विथ pH 5.5 to 6.0 आर सुटेबल फॉर कल्टिवेशन. ओके, सॉइल कोणती बेस्ट आहे, तर सँडिलोम सॉइल, लॅटरेटिक सॉइल किंवा स्लाइटली ॲसिडिक सॉइल, आणि त्याचा पीएच किती असला पाहिजे, तर 5.5 to 6 एवढा पीएच असला पाहिजे. ती सुटेबल सॉइल आहे पायनॅपलच्या कल्टिवेशनसाठी. देन द सॉइल शुड हॅव डेप्थ ऑफ ॲटलिस्ट 60 cm विदाउट हार्ड पॅन. ओके, त्यासाठी आपण हेवी सॉइल आहे ती आपण अवॉइड करतोय, ती बेस्ट नाही आहे त्यासाठी. देन अजून काय असलं पाहिजे, तर सॉइल सिलेक्टेड फॉर कल्टिवेशन ऑफ पायनॅपल शुड हॅव लो कॅल्शियम कंटेंट. ओके, सॉइल मध्ये कॅल्शियम प्रमाण कमी असलं पाहिजे. ठीक आहे ना, हे अशी सॉइल असली पाहिजे. ओके, देन इट शुड हॅव प्रॉपर ड्रेनेज कॅपॅसिटी, रिच इन ऑर्गॅनिक मॅटर, अशी सॉइल असली पाहिजे. आणि क्लायमॅटिक कंडिशन्स, हे पायनॅपल आहे ते ट्रॉपिकल फ्रूट क्रॉप आहे,
ओके त्यामुळे वॉर्म अँड ह्युमिड क्लायमेटिक कंडिशन आर सुटेबल्स फॉर इट्स ओव्हरऑल ग्रोथ अँड डेव्हलपमेंट फॉर द फ्रुट्स. ओके देन इट ग्रोज वेल नियर द कोस्टल वेल एज इंटेरियर सो लॉन्ग एज टेम्परेचर आर नॉट एक्स्ट्रीम. कमीत कमी 20 degree Celsius आणि जास्तीत जास्त 36 degree Celsius एवढंच टेम्परेचर असलं पाहिजे पायनॅपलच्या ग्रोथ अँड डेव्हलपमेंट साठी. जर समजा लो टेम्परेचर झालं तर देर इज नो फ्रूट बट डिफरेन्शिएशन टेक्स प्लेस. ओके समजा टेम्परेचर बिलो 20 degree Celsius तर ते फ्रूट बट डिफरेन्शिएशन होणार नाहीये. ओके इट कॅन बी ग्रोन अप टू अन एलिव्हेशन ऑफ 11,000 meters अबाउट द सी लेवल. आणि मीन सी लेवल किती असलं पाहिजे तर 1100 meters पाहिजे. आणि ते फ्रॉस्ट रेसिस्टंट आहे. सो इट कॅन बी ग्रोन इन एक्स्ट्रीमली विंटर सीजन. सो दीज आर द मेजर क्लायमेटिक कंडिशन्स अँड सॉइल रिक्वायरमेंट्स फॉर कमर्शियल कल्टिवेशन ऑफ पायनॅपल. त्यानंतर बेस्ट सीजन फॉर हाय डेन्सिटी प्लांटिंग इन पायनॅपल. बेस्ट सीजन कोणता आहे तर एप्रिल आणि मे आणि ऑगस्ट सप्टेंबर. बट पायनॅपल कॅन बी प्लांटेड इन ऑल मंथ्स एक्सेप्ट ड्युरिंग हेवी रेन्स. आपण पायनॅपल हे कधीही लावू शकतो. फक्त जून आणि जुलैमध्ये जास्त पाऊस असतो त्यामुळं ते आपण लावणं अवॉइड करतो कारण इट कॅन नॉट बी टॉलरेट दी ऑटोलॉगिंग कंडिशन्स. ओके आणि हेवी सॉइल तिथे आहे ते आपण लावू शकत नाही. त्यानंतर द बेस्ट टाइम फॉर प्लांटिंग इन ऑगस्ट. ऑगस्ट सुद्धा बेस्ट प्लांटिंग टाइम आहे फॉर गेटिंग द मॅक्झिमम प्राइस अँड कीपिंग बेटर क्वालिटी. द बेस्ट प्लांटिंग टाइम फॉर पायनॅपल इज एप्रिल मे. ओके ड्युरिंग द समर सीजन इफ देर आर नो समर शॉवर्स आफ्टर प्लांटिंग इरिगेशन शुड बी गिवन 3 weeks आफ्टर प्लांटिंग फॉर प्रॉपर एस्टॅब्लिशमेंट. समर सीजन मध्ये आपण समजा एप्रिल मे मध्ये जर लावायला गेलो तर तिथे पाण्याची उपलब्धता असेल तरच ते लावायचं. अदरवाइज ते मग विल्टिंग किंवा ते मरून जाईल कोलमडून पडेल ते. देन प्लांटिंग मटेरियल फॉर हाय डेन्सिटी प्लांटिंग पायनॅपल. प्लांटिंग मटेरियल त्याचं प्रपोगेशन जे आहे ते सकर स्लिप्स किंवा क्राऊनने केलं जातं. ओके सकर स्लिप किंवा क्राऊन जे सकर्स असतात ते खाली असतात. ओके जे जिथून आपण जिथून लिव्ह डेव्हलपमेंट होते किंवा लिव्ह अराईव्ह होतात त्याच्या खाली शूट सकर्स असतात. ओके स्लिप्स जे असतात ते फ्रुट्सच्या बरोबर खाली तिथे स्लिप्स असतात आणि क्राऊन आहे ते त्याच्यावरती असतात. ओके सो जनरली सकर्स किंवा स्लिप्स आहेत तेच बेस्ट प्लांटिंग मटेरियल आहे. स्लिप्समुळं आपल्याला बिग साईज फ्रुट्स मिळू शकतात. ओके क्राऊनने सुद्धा मिळतात पण त्याचं प्रपोगेशन आहे ते जनरली सकर्स किंवा स्लिपनेस करतात. पायनॅपल प्लांट्स प्रोड्यूस थ्रू टिश्यू कल्चर आर ऑल्सो अवेलेबल फॉर प्लांट कल्टिवेशन. आणि पायनॅपल मध्ये टिश्यू कल्चर टेक्निक सुद्धा अवेलेबल आहे. सो तिथे एक्स प्लांट सिलेक्ट करून आपण मायक्रो प्रपोगेशन मध्ये शिकलो आहोत कसं एक्स प्लांट घ्यायचं आणि कसं ते मीडियम मध्ये सिस्टम्स आपण बघितल्या आहोत मागच्या लेक्चरला. स्क्वेअर सिस्टम अँग्युलर क्विंकस रेक्टॅंग्युलर आहे पण जनरली पायनॅपल मध्ये हेज रो सिस्टम जी आहे ती इंडियामध्ये फॉलो केली जाते. ओके हेज रो मध्ये जे आहे 20-30 x 60. ओके 90 centimeters जे आहे ते दोन रो मध्ये असलं पाहिजे दोन रो मध्ये. त्यानंतर 30 centimeters आहे ते दोन प्लांट मध्ये आणि 60 आहे ते दोन रो आहेत त्याच्यामध्ये मध्ये जे आपण लावणार आहोत प्लांट त्यामध्ये 60 centimeters असलं पाहिजे. ओके प्रिफर फॉर प्लांटिंग एज दे कम टू बेअरिंग अर्लियर दॅन द क्राऊन. ओके सकर्स आणि स्लिप्स जे आहेत ते लवकर बेअरिंग अर्ली बेअरिंग आहे त्याचं त्यामुळे ते जनरली प्रेफर करतात. आणि जर समजा आपण क्राऊन लावलं तर ते थोडं लेट बिअरिंग आहे. ओके सकर्सने क्राऊनने आपल्याला लार्जर साईज फ्रुट मिळतात परंतु त्याचं जे बिअरिंग आहे ते लेट बिअरर आहे ते त्यामुळं जनरली सकर्स किंवा स्लीपर्स आपण प्लांटिंग मटेरियल साठी युज करू शकतो. देन पायनॅपल प्लांट फ्रॉम क्राऊन बिअर फ्लॉवर्स आफ्टर 3-20 months आफ्टर लेटर दॅन दी
सकस आणि क्राऊनचं एक डिसएडव्हान्टेज असा आहे की 3 ते 20 मंथ्स लॅटर सकस किंवा फ्रूट फॉर्म करतं सकस किंवा स्लिप्स पेक्षा. ते पण डिपेंडिंग अपॉन क्लायमॅटिक कंडिशन अँड सॉइल टाईप्स. ओके, सो क्राऊन्स आर नॉट नॉर्मली यूज. देन जनरली सकर्स मस्ट बी प्लांटेड विद इन 2 वीक्स आफ्टर रिमूव्हिंग फ्रॉम दी मदर प्लांट्स. ओके, सकर्स जे आहेत ते जनरली 2 वीक्स मदर प्लांट्स पासून रिमूव्ह केल्यानंतर 2 वीक्स मध्ये ते आपण प्लांटिंग त्याचं व्हायला पाहिजे. देन दी प्लांटिंग मटेरियल फॉर पायनॅपल प्रोपोगेशन मस्ट बी सिलेक्टेड फ्रॉम इन दी हेल्दी डिसीज फ्री प्लांट्स. ओके, आपण जे प्लांटिंग मटेरियल घेणार आहोत स्लीप असेल क्राऊन असेल सकर असेल तर ते हेल्दी आणि डिसीज फ्री प्लांट पासून ते घेतलं पाहिजे. देन परफॉर्मन्स ऑफ दी प्लांट डिपेंड्स ऑन विगर ग्रोथ रेट अँड टाइम इज टेकन फॉर बिअरिंग फ्रूट साईज अँड क्वालिटी ऑफ प्लांटिंग मटेरियल. ओके, देन बिसाइड्स टाइप्स अँड साईज ऑफ दी प्लांट मटेरियल ऑल्सो रिझल्ट इन व्हेरिएशन इन दी परफॉर्मन्स ऑफ पायनॅपल प्लांट्स. देन इफ प्लांटिंग मटेरियल इज अ डिफरंट टाइप्स अँड साईज इज यूज. ओके, प्लांटिंग मटेरियल जे आपण घेणार आहोत जसं की आपण सकर्स घेतो स्लीप्स घेतो ते डिफरंट टाइप्स आणि साईज मध्ये असतात. ओके, जे सकर्स घेतो ते जनरली 300 ते 500 ग्रॅम वजनाचे असले पाहिजेत. ओके, त्यानंतर तिथे युनिफॉर्म कल्चरल प्रॅक्टिसेस जसं की विडिंग आहे इरिगेशन आहेत मल्चिंग आहे ते आपण युनिफॉर्मली केलं पाहिजे तिथं तरच आपण अर्ली इल्ड हाय इल्ड क्वालिटी प्रोड्यूस आपण तिथे प्रोड्यूस करू शकतो. ओके, देन इन मिक्स प्लांटिंग अ फ्यू पायनॅपल प्लांट फ्लॉवर वाईल अदर बिकम रेडी फॉर हार्वेस्टिंग पोजिंग प्रॉब्लेम फॉर गेटिंग गुड युनिफॉर्म रटून क्रॉप्स ऑल्सो. रटून क्रॉप्स म्हणजे काय तर एखादं आपण पायनॅपलचं कल्टिवेशन मोठ्या प्रमाणात किंवा एका हेक्टरमध्ये किंवा एका एकरमध्ये केलं तर ते जे मदर प्लांट्स आहेत त्याला आपण त्याला सकर्स किंवा स्लिप्स हे नवीन नवीन फुटत असतात. ओके, पण ते मदर प्लांट जे आहेत त्यातून आपण ते सकर्स आणि स्लिप्स आहेत ते कट करायचे आहेत आणि जे मदर प्लांट्स आहेत ते आहे तिथेच ठेवायचं आहे. ओके, आणि जे मदर प्लांट्स जे आपण तिथेच ठेवतो त्या फील्डमध्ये आहे तिथेच आपण त्याचं आपण त्याला इरिगेशन आणि फर्टिलायझर देऊन ते 3 ते 5 वर्षापर्यंत आपण ते कल्टिवेशन तसंच त्या फील्डमध्ये आपण तसंच ठेवू शकतो त्याला रटून क्रॉप्स असं म्हणतात. ओके, अँड देअर आर डिफरंट व्हरायटीज फॉर रटून क्रॉप्स ऑल्सो. ओके, रटून क्रॉप्स साठी पण वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत कमर्शियली कल्टिवेटेड कल्टिवेशन केल्या जाणाऱ्या. ओके, सो इट इज ऑलवेज ॲडवायसेबल टू यूज युनिफॉर्म साईज मटेरियल ऑफ मोनोटाईप. काय प्रॉब्लेम आहे समृद्धी चॅटबॉक्स मध्ये सांगा बरं. सो आपण जे सकर्स घेतो त्याचं वेट किती असलं पाहिजे ते 350 ते 450 ग्रॅम पर्यंत असलं पाहिजे सकर्सचं. स्लीप्स जे असतात ते जे फ्रूट डेव्हलप होतात त्याच्या खाली स्लीप्स असतात ते प्लांटिंग मटेरियल साठी सुद्धा युज केलं जातं. कमर्शियली कल्टिवेशन आहे ते स्लीप्स पासून होतं आणि स्लीप्स पासून प्रपोगेशन केल्यामुळे आपल्याला बिगर साईज फ्रूट्स मिळतात किंवा अर्ली बिअरिंग सुद्धा त्याला आहे त्यामुळे जनरली स्लीप्स हे कमर्शियली कल्टिवेशन केलं जातं स्लीप्सने. देन स्पेसिंग फॉर कमर्शियल वायबिलिटी हाय डेन्सिटी कल्टिवेशन इज रिकमेंडेड फॉर क्रॉप्स. ओके, प्लांटिंग डेन्सिटी ऑफ 63,400 प्लांट्स पर हेक्टर जर स्पेसिंग किती आहे तर 22.5 बाय 60 बाय 75 सेंटीमीटर. ओके, इज आयडियल फॉर सब ट्रॉपिकल अँड माइल्डली ह्युमिड कंडिशन वेअर एज फॉर हॉट अँड ह्युमिड कंडिशन प्लांट डेन्सिटी ऑफ 53,300 प्लांट्स पर हेक्टर स्पेस ॲट 25 सेंटीमीटर. ओके, हे ट्रॅडिशनल मेथड आहे बट जिथं आपण हेज रो लावतो तिथे 90 बाय 60 बाय 30 असं स्पेसिंग आहे. ओके, तो त्यानंतर रेनफेड कंडिशन्स आहेत जिथं हाय फर्टाईल सॉइल आहे हाय इली एरियाज इन नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स समवॉट लोअर डेन्सिटी ऑफ 31,000 प्लांट्स पर हेक्टर इज रिकमेंडेड. ओके, क्लायमॅटिक कंडिशन सॉइल टाईप कसा आहे ते बघायला पाहिजे त्यानुसार प्लांटिंग डेन्सिटी ही आपण
रिकमेंड करतो. ओके देन टू रो ट्रेंच सिस्टम, ही एक प्लांटिंग सिस्टम आहे पायनॅपल मध्ये. हिअर टू रो ट्रेंच सिस्टम ऑफ प्लांटिंग इज बेस्ट फॉर हाय डेन्सिटी पायनॅपल प्लांटिंग इन प्लेन्स. जिथं प्लेन्स आहे तिथं आपण टू रो ट्रेंच सिस्टम फॉलो करतो. तिथं पाण्याची सोय असायलाच पाहिजे, किंवा पाणी जर नसेल जिथं रेनफेड कंडिशन आहेत तिथे टू रो ट्रेंच सिस्टम ही आपण जनरली फॉलो करतो. देन द फील्ड इज लेड आउट इन टू अबाउट 25.5 to 30 cm ड्रीप ट्रेंचेस. ट्रेंचेस जे आहेत ते 22.5 to 30 cm डीप आपण ते खणतो. त्यानंतर अल्टरनेटिंग विथ माउंट्स इन इच ट्रेंच, टू शॅलो फरोज अबाउट 10 to 15 cm ड्रीप डीप अँड 15 cm इन साइड फ्रॉम द एज ऑफ द ट्रेंच आर. अरे इकडे लाईट सुद्धा नाहीये आणि लॅपटॉपची बॅटरी सुद्धा लो झाली आहे. आपण रिमेनिंग पोर्शन आहे तो उद्या घ्यायचा का? उगाच घाई करण्यात काही अर्थ नाही आहे. सो आपण उद्या आपण कंटिन्यू करू पायनॅपल, चालेल ना? बॅटरी लो झाली आहे आणि लाईट सुद्धा नाही आहे इकडे मंगळवार असल्यामुळं. सो आपण जो रिमेनिंग पोर्शन आहे तो उद्या संपवू पायनॅपल. आणि तुम्हाला काही डाऊट्स असतील तर फ्रीली विचारले तरी चालतील. आपण जे तुम्हाला पॉईंट समजले नसेल किंवा एखादा टॉपिक समजला नसेल तर आपण ते ऍडजस्ट करून शिकवू. ओके आधीचे जे लेक्चर आहेत ते थोडे घाईत झाले असतील, पण ह्या पुढील जे लेक्चर होतील ते आरामात आणि तुम्हाला कळेल असंच होईल. सो तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तेव्हा सांगा, म्हणजे आपण ते नेक्स्ट लेक्चरला वगैरे असं घेत जाऊ. कोणाचं प्रपोगेशन नाही समजलं, स्पेसिंग किती आहे ते नाही समजलं, व्हरायटीज कोणत्या फॉलो केल्या पाहिजे त्या नाही समजलं, किंवा अजून काही प्रॉब्लेम्स असतील, मायक्रो प्रपोगेशन आहे, तर तुम्ही चॅटबॉक्स मध्ये किंवा असं मेसेज वगैरे करून सांगितलं तरी आपण ते नेक्स्ट लेक्चरला घेऊ. आधीचे लेक्चर आहे ते थोडेफार काही गडबडीत झाले असतील. ओके सो आपण आता इथे थांबूया पायनॅपल, कारण आता इथे लाईट सुद्धा नाहीये, लाईट कधी येईल काही सांगता नाहीये. प्रॅक्टिकल मॅन्युअल सॉफ्ट कॉपी, आता हे बघा प्रॅक्टिकल मॅन्युअल जे आहे ते आपला जो इलेक्ट हॉर्ट 368 आहे तो ह्या वर्षीच आता ह्या आपल्या कॉलेजला सुरू झालेला आहे. सो प्रॅक्टिकल मॅन्युअल तुम्हाला मिळेल पण थोडं लेट होईल. ओके कारण बाकीच्या कॉलेजला सुद्धा हा जो कोर्स आहे तो नाहीये. सो तिकडे सुद्धा अवेलेबल नाहीये प्रॅक्टिकल मॅन्युअल. सो आपण आता प्रॅक्टिकल मॅन्युअल तुम्हाला मी देणार आहे बट थोडं लेट होईल. ओके प्रॅक्टिकल मॅन्युअलला थोडं उशीर होईल पण तुम्हाला मिळेल प्रॅक्टिकल मॅन्युअल सुद्धा आणि थेरी नोट्स सुद्धा आहेत त्या सुद्धा मिळतील. सो आणि काही टेन्शन घ्यायचं नाही, मिड टर्मचा सिलेबस जो आहे तो सुद्धा तुम्हाला मी सेंड करणार आहे. एक्झामच्या थोडे दिवस आधी करेन पण तुम्हाला प्रॉपर नोट्स कसे मिळतील त्याचं मी करतो आहे. सो काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. आणि आता बॅटरी लो झाल्यामुळे मी तुमच्या आणि आपण बाकी उद्या कंटिन्यू करूया. नोट्स वगैरे तुम्हाला सगळे मिळतील, काही प्रॉब्लेम घेऊ नका, टेन्शन घेऊ नका, काही प्रॉब्लेम नाहीये. ओके मी अटेंडन्स घेतो फक्त.